भारताचा दुसरा सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानवरती रोमांचक विजय. टीम इंडियाला 2020 सामन्यांच्या मालिकेमध्ये 3-0 असं निर्भेळ यश. कर्णधार रोहित शर्माचं 2020 सामन्यामध्ये ठोकलं 5वं शतक. 69 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 8 षटकारांसह रोहितची नाबाद 121 धावांची खेळी. कर्णधार रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांची 190 धावांची नाबाद भागीदारी. रिंकू सिंगनंही 39 चेंडूंमध्ये ठोकल्या 69 धावा, 2 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश. प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि रिंकू सिंगच्या भागीदारीनं भारतानं केल्या 212 धावा. प्रत्युत्तरामध्ये अफगाणिस्ताननंही 20 षटकांमध्ये 212 धावा केल्यानं सामना सुपर ओव्हरमध्ये. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये टाय झाल्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्मा आणि यशस्वी यांनी सुरुवात केली. भारतानं 11 धावा केल्या, बदल्यामध्ये अफगाणिस्ताननं 2 विकेट गमावत केली फक्त 1 धाव. लाओसमध्ये 2 दिवसांमध्ये 4 लाख कोटींचे सामंजस्य करार. सर्वात जास्त MOU करण्यामध्ये यशस्वी झाल्याची मुख्यमंत्री शिंदेची माहिती. अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, गुंतवणुकीच्या संधी इत्यादी विषयांवरती चर्चा झाल्याची माहिती. लाओसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी घेतली गौतम अदानी यांची भेट. महाराष्ट्र सरकारनं आरोग्य योजना राबवण्यासाठी बेळगावसह कर्नाटकच्या सीमाभागामध्ये प्रवेश करू नये महाराष्ट्र सरकारला अशा सूचना केल्याची कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांची माहिती. आमदार अपात्रतेसंदर्भामध्ये विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका. 22 जानेवारीला सुनावणी. मुंबई पुणे महामार्गावरती आजही 6 तासांचा ब्लॉक. पनवेल कर्जत दुहेरी मार्ग उपनगरी रेल्वे कॉरिडॉरच्या कामासाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ब्लॉक. मुंबईमधील अंधेरीच्या गोखले पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करा, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचे निर्देश. महापालिका खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये ईडीची कारवाई. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरच्या दौऱ्यावर. देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचं लोकार्पण करण्यासाठी मोदींचा सोलापूर दौरा. लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी अमरावती शहरामध्ये आज काँग्रेसची पश्चिम विदर्भाची पहिली आढावा बैठक. बैठकीला नाना पटोले यांच्यासह विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं साधला राजू शेट्टी यांच्याशी संपर्क. स्वाभिमानीनं महायुतीमध्ये सहभागी व्हावं, भाजपनं राजू शेट्टींना विनंती केल्याची माहिती. फलटणमधून देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरनं मुंबईच्या दिशेनं रवाना होताच उदयनराजे रामराजे निंबाळकर यांच्या भेटीला. तिकीट द्या म्हणजे आपल्या दोघांचं बरं चालेल, रामराजे नाईकांचं उदयनराजेंना साकडं. देवेंद्र फडणवीसांनी आता राज्याचा कारभार हातात घ्यावा, कराडमध्ये उदयनराजे भोसले यांचं सूचक वक्तव्य. सोलापूरमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली सुशीलकुमार शिंदेंची भेट. 100व्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचं निमंत्रण देण्यासाठी घेतली भेट. सुशीलकुमार शिंदे हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते, त्यामुळे त्यांच्या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातून बघू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. भाजपच्या एका मोठ्या नेत्यांकडून ऑफर आली होती पण काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही, सुशीलकुमार शिंदे यांचं वक्तव्य. सुशीलकुमार शिंदे कोणी छोटे नेते नाहीत, शिंदे यांचं रक्त काँग्रेसचं आहे, भाजपनं चुकीच्या ठिकाणी ऑफर दिली, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. सुशीलकुमार शिंदेंना ऑफर देणं म्हणजे भाजपचा घोडे बाजार, भाजपचं हे अधपतन आहे, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची टीका. भाजपनं सुशीलकुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदेंना ऑफर दिली नाही, पक्षाला तशी गरज नाही, पण मोदींचं नेतृत्व स्वीकारण्यासाठी कोणी येत असेल तर त्यांचं स्वागत, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. सुशीलकुमार शिंदे यांना कोणी ऑफर दिली माहीत नाही, पण भाजपची ताकद आहे, पक्षाचं काम चांगलं आहे, काँग्रेस आता विकास करू शकत नाही, त्यामुळे अनेक जण भाजपचा झेंडा हाती घेतील, प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य. सुशीलकुमार शिंदेंना कोणी ऑफर दिली माहीत नाही, पण अनेकांना भाजपमध्ये यावं असं वाटतंय, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया.
स्वतःचं महत्व वाढून घेण्यासाठी आणि पराभव दिसू लागल्यानं भाजपकडून दोन वेळा ऑफर आल्याचं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे करतायत. सचिन खरात यांची प्रतिक्रिया. सुशीलकुमार शिंदे यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न. शिंदे भाजपमध्ये आले आणि त्यांना भाजपनं स्वीकारलं तर आम्हाला वाईट वाटण्यासारखं काहीच नाही. त्यांनी अनेक वर्ष नेतृत्व केलेलं आहे. मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य. स्वतःची खुर्ची टिकली पाहिजे म्हणून इतरांचं पक्ष फोडणं, ईडी सीबीआयचा वापर, या सगळ्या गोष्टी भाजप करत आलाय. त्यामुळे अमित शहा म्हणतात त्याप्रमाणे फक्त 30 वर्ष नाही तर 300 वर्ष सुद्धा भाजपची सत्ता राहील. अंबादास दानवेंची टीका. अनेक प्रकारच्या चोऱ्या ऐकल्या होत्या पण पाण्याची चोरी कधी ऐकली नाही. आता गृहमंत्री असल्यानं पाणी चोरणाऱ्यांवरती कारवाई करण्याची जबाबदारी माझी. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवरती बोचरी टीका. मुंबईमध्ये काही रेडे मुकाट सुटलेले आहेत, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय सुचवा. फडणवीसांचा राऊतांवरती निशाणा. एकाच गाडीमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आणखी एक मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांनी दाटीवाटीनं प्रवास केल्यावरून अंधारे यांनी खोचक टोला लगावला. व्हिडिओ शेअर करत, जर केली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी, असं दिलं कॅप्शन. उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेले नेते. अशा वैफल्यग्रस्त व्यक्तीच्या आरोपांना किती महत्व द्यायचं? ज्यांना स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही त्या आता इतरांवरती आरोप करतायत. राधाकृष्ण विखे पाटलांची ठाकरेंवर टीका. न्यायव्यवस्थेवरती प्रश्न उभा करणं हे लोकशाहीसाठी घातक. आपल्या बाजूनं निकाल लागला म्हणून टीका करणं योग्य नाही. आवाड्यांच्या पायाखालची वाळू घसरती आहे, दादा भुसे यांचं वक्तव्य. माझं वक्तव्य संदर्भाविना दाखवल्या गेल्यानं त्याचा विपर्यास झाला. मी बाबासाहेब आंबेडकर यांचा कधीही अवमान करू शकत नाही. न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण असतं तर चित्र वेगळं काही असतं, असं मी म्हणालो. आव्हाडांचं आंबेडकरांबद्दलच्या विधानावरती स्पष्टीकरण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांनी माफी मागावी. शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांची पक्षातून हकालपट्टी करावी. सचिन खरात यांची मागणी. अमोल मिटकरींचं मुख्य प्रवक्तेपद 6 महिन्यांच्या आत काढलं. अजित पवार गटाकडून उमेश पाटील यांची नियुक्ती. उद्धव ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावरील पुढची सुनावणी 20 तारखेला. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये बडगुजर यांच्यावरती गुन्हा दाखल. राज्यामध्ये गलिच्छ राजकारण सुरू. नार्वेकरांनी घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा. राजू शेट्टी यांचं वक्तव्य. मनोज जरांगे आणि मराठा समाज मुंबईकडे जाणं सरकारला परवडणारं नाही. राजू शेट्टींची प्रतिक्रिया. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सुपर वॉरियर कार्यकर्त्यांची सोलापूरमध्ये बैठक. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी भाजपकडून बैठकीचं आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला प्रशासकीय विभागांच्या 2024-2025 कार्यक्रम आखणीचा आढावा. महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ठाकरे गटाकडून स्त्री शक्ती संवाद अभियानाला सुरुवात. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी साधला स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद. काँग्रेसचे मुंबईमधले आमदार अमीन पटेल दीपक केसरकर यांच्या भेटीला. अमीन पटेल हे मिलिंद देवरा यांचे समर्थक. ठाकरेंना समर्थन देण्यासाठी कांजूर मार्गमधील रिक्षाचालक मातोश्रीवरती. भाजपचे ओबीसी सेलचे अध्यक्ष संतोष मामा पाटील यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये हालचाली सुरू. मागच्या 3 टर्ममध्ये काँग्रेसला यश न आल्यानं हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात यावा, आसिफ शेख यांची मागणी. मुंबई विमानतळावरती विमानाच्या शेजारीच प्रवासी बसल्या प्रकरणामध्ये इंडिगोला 1.20 कोटी दंड तर मुंबई विमानतळाला 60 लाखांचा दंड. इंडिगो एअरलाइन आणि मुंबई विमानतळ प्रशासनाला ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचा दणका. मुंबईमध्ये 20-28 जानेवारीच्या दरम्यान मुंबई फेस्टिवलचं आयोजन. पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिवल समिती करणार आयोजन.
चिपळूणमध्ये मराठा समाजाचा मेळावा. मेळाव्याला रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि मुंबईमधील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती. आम्हाला मराठा आरक्षण द्या, मेळाव्याच्या दरम्यान समाज बांधवांची मागणी. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये शिवसेनेचा युवा संवाद मेळावा. सरकारचे निर्णय तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, मंत्री दादा भुसे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. 20 जानेवारीला मुंबईमधील प्रभादेवीमध्ये आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मोर्ची बांधणी. अमरावतीहून अयोध्येसाठी 500 किलो कुंकू पाठवलं गेलं. सकल हिंदू समाजनं कुंकू पाठवण्याचा संकल्प केला होता, त्यानिमित्तानं अमरावतीमध्ये राजकमल चौकामध्ये कुंकू अर्पण सोहळ्याचं आयोजन. शिर्डीच्या ग्रामीण भागातील अनेक संत महंतांना अयोध्येचं आमंत्रण. कोपरगावमधील निमंत्रण मिळालेल्या संतांचा पाद्यपूजन करून सत्कार. अजित पवार गटाचे नेते आशुतोष काळे यांच्याकडून या सोहळ्याचं आयोजन. पुण्यामध्ये 2 धागे श्रीराम के लिए या उपक्रमामधून अयोध्येमधील राममूर्तीसाठी विणलेली वस्त्र रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राला सुपूर्द. ही 8 वस्त्र विणण्यासाठी 12.5 लाख नागरिकांचा सहभाग. ठाण्यातील 11 वर्षीय श्रेया शिंपी या अंध विद्यार्थिनीनं रामगीत गाऊन केली प्रभू श्रीरामांची आराधना. गीतकार प्रवीण भालेप्राव यांनी रचलेलं आणि अनिल तैली यांनी कंपोज केलेलं गाणं श्रेयानं गायलं. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये 110 कार सेवकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार. कार्यक्रमाला सरला बेट, मठाधिपती रामगिरी महाराजांची उपस्थिती. रामाची सगळी रूपं आपल्याला माहीत पाहिजे. आपल्या माहिती असलेला राम वाल्मिकी काळातील ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचं वक्तव्य. नक्षलवाद्यांच्या महिला आघाडीकडून राम मंदिरांच्या उद्घाटन सोहळ्यावरती बहिष्कार. आम्हाला मंदिर नको तर रोटी, कपडा, मकान, शिक्षण, आरोग्य हवंय अशा आशयाचं पत्र काढून उद्घाटन सोहळ्यावरती बहिष्कार घालण्याच्या नक्षलवादी महिलांच्या सूचना. अयोध्येमधील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रकाश आंबेडकर जाणार नाहीत, आंबेडकरांचं ट्विट. अयोध्येमधील सोहळा भाजप आणि संघानं हायजॅक केला आहे. निवडणुकीय कामा लाभासाठी एका धार्मिक सोहळ्याचं रूपांतर राजकीय प्रचारात करण्यात आलंय, आंबेडकरांची टीका. साताऱ्यामधील कराडच्या बुधवार पेठीमध्ये गॅस लिकेजमुळे सिलेंडरचा स्फोट, 7 ते 8 जण जखमी. यवतमाळच्या रायगावमध्ये दुचाकीच्या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू. रोडच्या विरुद्ध दिशेनं इजा केल्यानं दुचाकीचा अपघात. धुळ्यामध्ये रुग्णवाहिकेवरती सुरू असलेली गोतस्करी एपीआय शिरसाट यांनी थांबवली. निर्दयीपणे वाहतूक होत असलेल्या 10 गायींना जीवदान. चालकांकडून 2 जणांना अटक. नागपूरमधील महादुला या परिसरामध्ये पतंग पकडताना कालव्यामध्ये 7 वर्षीय मुलगा गेला वाहून, एक भाऊ बचावला. कोराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतली घटना. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खानिवडे टोलनाक्याच्या जवळ कारला भीषण अपघात. आगीमध्ये कार जळून खाक. प्रेम प्रकरणामधून मुलाच्या वडिलांची निर्घृण हत्या. सांगली तालुक्यातल्या शिराळा तालुक्यातली घटना. 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. लातूरच्या पेठ गावाच्या जवळ तरबजा नदीच्या पुलावरती आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह. औसा आणि लातूर पोलिसांची घटनास्थळी धाव, पुढील तपास सुरू. बसच्या धडकेमध्ये शाळकरी मुलाचा मृत्यू. छत्रपती संभाजीनगरच्या चित्तेगावमधली घटना. संतप्त जमावाकडून वाहनांची तोडफोड. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे अभिवादन. यावेळी आयोजित मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं मराठी भाषिक नागरिकांचा सहभाग. बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीनं 18 ते 22 जानेवारीच्या दरम्यान कृषी प्रदर्शनाचं आयोजन. कर्नाटकचे कृषी मंत्री आणि शरद पवार यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन. सेना दिनाच्या निमित्तानं मुंबईमध्ये माजी सैनिक संघटनेच्या वतीनं शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन. सैनिकांकडून युद्धामध्ये वापरण्यात येणारी अत्याधुनिक शस्त्र हाताळण्याची विद्यार्थ्यांना मिळाली संधी. शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा या मागणीसाठी गेल्या 6 दिवसांपासून राज्यामधील आशा सेविका बिनविरोध संपावर.
आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक महिलांचा पालकमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयावरती धडक मोर्चा. पालकमंत्री भुसे यांच्या मालेगाव संपर्क कार्यालयावरती मांडला ठिय्या. ऊस दरासाठी परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि किसान सभेचा 2 तास रास्ता रोको. ऊसाला 2700 रुपये भाव देण्याची केली मागणी. मागणी मान्य झाल्यानंतर आंदोलन मागे. सोयाबीनला भाव मिळावा यासाठी सेनगावमध्ये आंदोलन. ठाकरे गटाच्या वतीनं सोयाबीनमध्येच समाधी घेण्याचा केला प्रयत्न. राष्ट्रीय लिंगायत महासंघाच्या वतीनं 19 जानेवारीला सोलापूर बंदची हाक. सिद्धरामेश्वर यात्रेमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याचा आरोप. संबंधितांवरती तात्काळ कारवाई करण्याची मागणी. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करून चौकशी करा, अन्यथा सोलापूरमध्ये येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवणार. जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांचा राज्य सरकारला इशारा. नाशिकमध्ये शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने. खासदार विनायक राऊत यांच्यासमोर शिंदेच्या युवा सेनेची गोडघाटावरती जोरदार घोषणाबाजी. जालन्यामध्ये सुरेश कुमार जेथलिया यांचे चिरंजीव नितीन जेथलिया आणि बमणराव लोणीकरांचे पुत्र राहुल लोणीकर यांच्यामध्ये वाकयुद्ध. नितीन जेथलियांची लोणीकरांवरती जहरी टीका. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यामध्ये राजकीय व्यंगचित्र प्रदर्शन. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रदर्शनाला उपस्थिती. राजकीय मार्गावरती बोट ठेवणारं हे प्रदर्शन असून आम्ही कलाकारांच्या पाठीशी आहोत, अंधारेंचं वक्तव्य. सगळे सोयरे शब्दावरून मनोज जरांगे आणि सरकारमधील वाद संपण्याची चिन्ह. बच्चू कडूंच्या माध्यमामधून सरकारनं पाठवलेल्या कच्च्या मसुद्यामध्ये जरांगेंनी काही बदल सुचवले. लवकरच कुणबी प्रमाणपत्रासाठीचा अंतिम अध्यादेश निघण्याची शक्यता. अटल सेतू प्रकल्प बाधितांना 2013 कायद्यानुसार भरपाई द्या, मुंबई हायकोर्टाचे शासनाला आदेश. ठाण्यातल्या काही भागांमध्ये आज पाणी पुरवठा बंद. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेचं दुरुस्तीचं काम सुरू. परभणी शहरामधल्या 4 रस्त्यांचा प्रश्न सुटला. 4 रस्त्यांसाठी 62 कोटींचा निधी मंजूर. रुग्णवाहिकेचा वापर करून गांजाची तस्करी केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघड. अंमली पदार्थ विरोधी पथकानं केलेल्या कारवाईमध्ये शहरातील विविध भागांमधून 1 कोटी 31 लाखांचा 96 किलो गांजा जप्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.